नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. हिंदू युवा वाहिनीच्या लेटर हेडवर जातीवाचक लिखाण प्रकरणी टिडवाळा येथे निषेध मोर्चा. हिंदू युवा वाहिनी नाशिक या वाहिनीच्या लेटर हेडवर बौद्ध समाजाबद्दल प्रक्षोभक लिखाण केले होते, त्यामुळे बौद्ध समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या. यांच्या निषेधार्थ मांडा टिटवाळा परिसरातील बहुजन समाजाने सदर घटनेचा निषेध व्यक्त केला असून टिटवाळा येथे निषेध मोर्चाचे आयोजन केले होते. यावेळी टिटवाळा चौक येथून मोर्चेला सुरुवात झाली. मोर्चामध्ये बहुजन समाजातील नागरिक सहभागी झाले होते. शांततेच्या मार्गाने मोर्चा काढून पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यावेळी रिपाईचे मांडा टिटवाळा शहर अध्यक्ष विजय भोईर यांनी सांगितले की हिंदू युवा वाहिनीच्या लेटर हेडवर जातीवाचक लिखाण केले आहे, त्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो. हिंदू युवा वाहिनीवर शासनाने बंदी घालावी, तसेच आरोपीवर कठोर कारवाई करावी असे सांगितले. तर माजी उपमहापौर बुधाराम सरनोबत यांनी सांगितले की नाशिक येथील घटनेचा आम्ही निषेध करतो. कोणत्याही समाजाबद्दल वाईट लिखाण करणे हे चुकीचे आहे. त्याच्या पुढे अशा घटना घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने योग्य ती कारवाई केली पाहिजे असे सांगितले. यावेळी प्रमोद जाधव, भावेश जाधव, संतोष गायकवाड, दिलीप भोईर, सुनील भोईर, सुभाष पंडित, सुभाष गायकवाड, दीपक कांबळे, सन्नी जाधव, अमोल केदार, रामचंद्र पवार, विवेक साळुंके, बंदेज जाधव, विनोद शिंदे, शरद जाधव यांच्यासह इत्यादी उपस्थित होते. काल जो निंदनीय नाशिक पंचवटी परिसर कालिदास मंदिरात तिथं झाला निंदनीय प्रकार, एक हिंदू वाहिनी आहे, त्या हिंदू वाहिनीच्या लेटर हेडवर जातीवरचं शब्द वापरून संपूर्ण बहुजनांचा अवमान केलेला आहे. त्या अवमानासंदर्भात संपूर्ण बहुजन समाज, मातंग समाज, चर्मकार समाज, आदिवासी समाज आणि बौद्ध समाज त्या निषेधात तिथं निषेध मोर्चा आयोजित केलेलं आहे. त्या निषेध मोर्चामध्ये सर्व मान्यवर उपस्थित आहेत. मी कोणाची नाव घेत नाही, कोणाचं इकडे नाव राहिलं ते नाराज होते. मी कोणाचे कार्यकर्ते नाव घेत नाही, तरी पण हा निषेध आहे. हा संपूर्ण देशभर चालूच राहील. काल संपूर्ण नाशिक शहर बंद होतं तेव्हा या अनुषंगाने तुमची प्रमुख मागणी काय? आमची प्रमुख मागणी पोलीस प्रशासन प्रमुख जे आरोपी आहेत त्यांना चौदा राज्य करून त्यांना कठोर शासन झालं पाहिजे. जे मास्टर माइंड आहेत त्यांना कठोर शासन झालं पाहिजे. याच्या पुढे असं त्या वाहिनीवर कायमस्वरूपी बंदी आणावी अशी प्रमुख मागणी. या ठिकाणी गजानडवली माजी महापौर उपमहापौर सन्माननीय गुदाम सोनोपर आहेत. ही घटना घडलेली आहे असं कोणीही उठून सुटून आमच्या समाजावरती येऊ शकत नाही. यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे. आजच अशी माहिती मिळाली आहे की त्यांना अटक केलेली आहे आणि ॲट्रॉसिटी अंतर्गत त्यांच्यावरती कारवाई झालेली आहे. परंतु शासनालाही या आमच्या मोर्चामार्फत असं निवेदन राहील की यांना कोणत्याही प्रकारे जामीन दिला गेला नाही पाहिजे आणि अशा पद्धतीने कोणीही आमच्या समाजावरती आला नाही पाहिजे. यांच्यावरती वचक राहील पाहिजे. या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.